या आंदोलनाला व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. हेल्मेट सक्ती विरोधात प्रबोधनाची गरज आहे. याबाबत सक्ती नको, हेल्मेट न घालण्याच्या कारणाचा गांभीर्यानं शोध घ्यावा असं मंगेश तेंडुलकर यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा आहे. मात्र गेली अनेक वर्ष ते प्रबोधन करत असतात, मात्र या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. सर, तुमचा पाठिंबा या आंदोलनाला, नेमकी भूमिका काय तुमची? सक्ती असू नये आणि ज्या पद्धतीची अंमलबजावणी चालली आहे त्यातून कायद्याबद्दल नफरत तयार होईल आणि नफरत सामान्य माणसांच्या मनात तयार झाली कायद्याबद्दल तर कायद्याचे परिणाम मिळणार नाहीत. अंमलबजावणी होईलही, परिणाम मिळण्यातले नाहीत. पोलीस समोर नसले की ते सर्रास उल्लंघन कायद्यांचं जे होतं त्याच्या मागे कायद्याबद्दल असणारी नफरत आहे. ही नफरत तयार होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला लागते ती काळजी घेतली जात नाही असं मला वाटतं. तुम्ही गेली अनेक वर्ष प्रबोधन करताय, असं असताना सुद्धा हे प्रबोधन अजून पूर्णच होत नाहीये. कारण अनेक वेळा हे आंदोलनं झाली त्यावेळेस सुद्धा काही दिवस आणखी मुदत वाढवून द्या अशा प्रकारच्या अशा प्रकारची भाषा केली गेली, मात्र तरी सुद्धा पुणेकर तयार होत नाही. माझ्या बाजूनं मी प्रयत्न बरीच वर्ष करतोय आणि त्याचे रिझल्ट मिळतील असं मला वाटतंय, पण ते दिव्याचं स्विच ऑन केल्यासारखे पटकन नाही मिळणार एवढाच फरक आहे. ती करून हा प्रश्न सुटू शकत नाही आणि आता जे बाजारामध्ये हेल्मेट आहे त्याची रचना सुद्धा तितकीशी व्यवस्थित नाही आहे असा देखील दावा करण्यात येतोय. मात्र हा कायदा लागू करताना लोकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं प्रबोधन तेंडुलकर गेली अनेक वर्ष करतायत. त्यांच्या प्रबोधनाला काही प्रमाणात यश पण येत आहे, मात्र आणखीन काही वेळ लागणार आहे असा त्यांचाही दावा आहे. मात्र या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांचा केवळ विरोध एकाच गोष्टीसाठी आहे, तो म्हणजे हेल्मेट सक्ती करू नये. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसा, अमोल कबीटकर, जय महाराष्ट्र, पुणे. We'll be right back.